उल्हासनगर शहरात घनकचरा व्यवस्थापन म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करून त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांकडून वाढीव असा उपभोक्ता कर आकारला जाणार आहे. पण कचरा व्यवस्थापनाची कुठलीही यंत्रणा नसताना उल्हासनगर मनपा उपभोक्ता कर लागू करून सर्वसामान्य जनतेवर अन्याय करत असल्याचा आरोप करत उल्हासनगर शहर मनसे आणि सामाजिक संघटना युजर टॅक्सच्या विरोधात आक्रमक झाले आहे. उल्हासनगर महानगरपालिकेकडे ओला कचरा सुखा कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करून त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीची यंत्रणा जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत नागरिकांकडून हा उपभोक्ता कर वसूल करण्यात येऊ नये अशी मागणी मनसेची आहे. यावेळी मनसेद्वारे महापालिकेसमोर नवीन युजर टॅक्स पावत्यांची होळी करण्यात आली. उल्हासनगर महानगरपालिकेच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांच्या संगनमताने उपभोक्ता कर लागू करण्यात आला. हा लागू करताना कोणीही शहरातील सामान्य जनतेचा विचार केला नाही असा आरोपही मनसेने केला आहे. जोपर्यंत हा उपभोक्ता कर आकारताना छोट्या मोठ्या मालमत्ता धारकांना एकसारखा आकारण्यात आला आहे म्हणजेच छोट्या आणि मोठ्या दुकानदारांना हा कर एकसारखाच भरावा लागणार आहे. असे करणे म्हणजे उल्हासनगर शहरातील गोरगरीब नागरिक आणि छोट्या दुकानदारांवर अन्याय केल्यासारखं असून त्यात बदल करण्यात यावा अशी मागणी शहरातील सामाजिक संघटना आणि व्यापारी वर्गाद्वारे करण्यात येत आहे. साठी रहिवाशांसाठी 750 रुपये आणि दुकानदारांसाठी 1125 रुपये कर ऍड केला आहे. जर तुमच्याकडे ती व्यवस्थाच उपलब्ध नाहीये तर तुम्ही पैसे घेतले मागता. आणि यासाठी खरं तर सभागृहामध्ये नगरसेवकांनी भांडलं पाहिजे, विरोधकांनी भांडलं पाहिजे, पण ते मुख गळून गप्प बसलेले आहेत. कारण ठेकेदारांचं घर चालवण्यासाठी फक्त हे प्रशासन काम करतं, बाकी यांना शहरातल्या नागरिकांशी काही घेणं देणं नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं 4.5 लाख रुपये कोणार्कचं अँथोनीचं प्रोजेक्ट आहे. 4.5 लाख रुपयाचं दर दिवसाला आपण त्यांना देतो तर ते कायसाठी. आता गेल्याच काही महिन्यांमध्ये मोठे मोठे डब्बे लावून घाणकचऱ्यासाठी व्यवस्थापना केली, त्याच्यामध्ये 1 लाख रुपयाचा चुरडा केला. अँथोनीची गाडी फिरते ज्याच्यामध्ये पण कचऱ्यासाठी त्यांनी प्रोव्हिजन केलेलं आहे. आणि एवढा सगळा पैसा आपण कचऱ्याला ओतून आज त्यांनी जो युजर टॅक्स लावला आहे ते चुकीचं आहे. आणि इथे सत्ताधारी विरोधक सगळे नगरसेवक एक मताने ठराव मंजूर करून लोकांची दिशाभूल करून हे जनतेला वेटेज धरून हे लादलं जात आहे. आणि जनतेने आमचे सगळ्यांना विनंती आहे, जनतेने मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये उतरावं. हे आमचं पहिलं आंदोलन आहे. आम्ही हे सदर आंदोलन प्रत्येक विभागात प्रत्येक प्रभागात आम्ही घेणार आहोत. आणि आम्ही एकच म्हणणं आहे की जनतेने मोठ्या संख्येने याच्यात सामील हो, कारण की हा जो टॅक्स आहे हा सगळ्या जनतेला लागू आहे आणि जनतेने यासाठी पुढे यायलाच गरजेचं आहे असं आमचं म्हणणं आहे. जोपर्यंत तुमच्याकडे घनकचरा व्यवस्थापन येत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारचा कर आकारू नये. जर मला सांगा तुमच्याकडे व्यवस्थाच नाही तर कर कसला? जर तुमच्याकडे व्यवस्था असेल तर तुम्ही कर आकारा, परंतु तुमच्याकडे काहीच नाही आहे. तुम्ही आमच्याकडे पैसे घेतले मागताय. डम्पिंग ग्राउंडवरती तुम्ही करोडो रुपये खर्च करताय. वेगवेगळ्या मार्गाने ते कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत. कचरा उचलायचा वेगळा, कचरा गोळा करायचा वेगळा, कचरा हे करायचा वेगळा, सपाटीकरणाचा वेगळा, केमिकलचा वेगळा, अशा अनेक प्रकारे डम्पिंगवरती करोडो रुपये खर्च करतायत. आणि तुमच्याकडे ओला कचरा सुका कचरा वेगळा करण्यासाठी व्यवस्था आहे कुठे? तुम्ही नागरिकांकडनं गोळा करताय का कचरा? तुम्ही तशी व्यवस्था उपलब्ध केली आहे का? ती नाही आहे तुमच्याकडे. आणि जर ती नाही आहे तर तुम्हाला कर घ्यायचा अधिकार नाही आहे. तुम्ही हा कर रद्द करावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. आणि नागरिकांना आमचं आव्हान आहे, जोपर्यंत तुमच्या टॅक्स पावतीमधनं हा कर रद्द होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरू नये. यांनी 1 लाख रुपये खर्च करून जे कचऱ्याचे डब्बे लावले होते, तुम्हाला लक्षात आहे ओला कचरा सुका, ते कुठे गेले? शोधा जरा तुम्ही. कचऱ्याचे डब्बे दिसणार नाही, मग ते 1 लाख रुपये गेले कुठे? मग हे काय चाललंय? हे सगळं मूर्ख बनवायचं काम आहे. ह्या लोकांना पैशाची लालच आहे आणि हे फक्त पैशासाठी चाललंय. हे नगरसेवक सगळे मिळालेत. हा उपभोक्ता कर आकारताना छोट्या मोठ्या मालमत्तांधारकांसह एकसारखाच आकारण्यात आला आहे. म्हणजेच झोपडपट्टीत 150 ते 200 स्क्वेअर फुटाच्या घरात राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांना व इमारतीत व बंगल्यात राहणाऱ्या नागरिकांना हा कर एकसारखाच आकारण्यात आला आहे. तसेच छोट्या दुकानदारांना व मोठ्या दुकानदारांना सुद्धा हा कर एकसारखाच आकारण्यात आला आहे. असे करणे म्हणजेच उल्हासनगर शहरातील गोरगरीब नागरिक व छोट्या दुकानदारांवर अन्याय केल्यासारखे असून त्यात बदल करण्यात यावा अशी ही मागणी शहरातील सामाजिक संघटना व व्यापारी वर्गाद्वारे करण्यात येत आहे. डोळे झाकून पाय टू डो कलमाखाली महापालिकेत अंदाधुंद कामं चालू आहे, त्याचा आम्ही निषेध केला. त्याशिवाय उल्हासनगरमध्ये ही उल्हासनगर महानगरपालिका ड वर्गात येते, परंतु या ठिकाणी जो सेवाकर लावलेला आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात लावला आहे. आणि तो सेवाकर लावण्यामागचा उद्देश असा आहे की घनकचरा व्यवस्थापनासाठी तो कर आहे, परंतु उल्हासनगरमध्ये
घन कचरा व्यवस्थापनाची कुठलीही सोय नाही आहे, कुठलाही प्रकल्प सुरू नाही आहे, तरीसुद्धा हा कर लादलेला आहे, त्याच्या निषेधासाठी आम्ही या ठिकाणी इथे आंदोलन केलेलं आहे. नागाली ह्यांनी युजर टॅक्सच्या नावाने उल्हासनगर महानगरपालिकेने प्रत्येक घराला 750 रुपये आणि प्रत्येक दुकानाला 1125 रुपये अशा प्रकारचं एक जाचक टॅक्स ज्याला आपण म्हणू शकतो, म्हणजे ज्याची दुकान 22 फुटाची असेल त्यालाही 1125 आहे आणि ज्याची दुकान 22,000 स्क्वेअर फुटाची असेल त्यालाही 1125 आहे. ज्याचं घर 200 फुटाचं असेल त्यालाही 2750 आहे आणि ज्याचं घर 25,000 फुटाचं बंगला असेल त्यालाही 750 आहे. आपल्याकडे तशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, सेग्रेगेशनची व्यवस्था नाही आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट व्यवस्था नाही आहे, कचरा आपल्याकडे व्यवस्थित उचलला जात नाही आहे. आपल्याला सुविधा न देता आपण जो टॅक्स लावतो त्याचा आम्ही विरोध करत आहोत. शेकडो जागी आम्ही लोकांना जमा करून आम्ही सिग्नेचर अभियान करत आहोत. आम्ही अशा प्रकारचे लोकांपर्यंत जनजागृती करायचं कार्य करत आहोत आणि लोकांना सांगायचा प्रयत्न करतो आहे. आणि प्रशासनाला आमची कळकळीची विनंती असेल की अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं टॅक्स लोकांना विश्वासात न घेता लावणे म्हणजे हे चुकीचं आहे. विरोधी पक्षांचा मोठ्या प्रमाणावरती आक्रोश, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा देखील उल्हासनगर महापालिकेसाठी विरोध आणि त्याचबरोबर असलेली उल्हासनगर महापालिकेमध्ये सुरू असलेली महासभा, एकंदरीत सामान्य नागरिकांसाठी उल्हासनगर महानगरपालिका नेमकं काय उचित निर्णय घेईल हेच पाहणं जास्त उचित ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन शर्मासह मी नेहा, MK News, मुंबई.